नमस्कार, शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा आहे, म्हणजे दसऱ्याला शिवतीर्थावर फटाक्यांची माळ लावायची शिवसेना ठरवते। आता कोणती शिवसेना ठरवेल हे कळेल यथावकाश, पण दसरा शिवसेनेचा म्हणून राज ठाकरेच्या मनसेने पाडवा निवडला आणि राज ठाकरे पाडव्याला फटाक्याची माळ लावतात असं म्हटलं जाऊ लागलं। अनेकांनी राज ठाकरे फटाक्याची माळ लावणार, राज ठाकरे कोणते फटाके वाजवणार असं बोलायला सुरुवात केली। राज ठाकरेंनी लांबच लांब वाद करून फटाक्यांची माळ लावली खरी, पण तिकडे राज्य सरकारनं या वातीच्या पुढे फटाक्यांची माळ न ठेवता मोठमोठे बॉम्ब ठेवले आणि जो काही धमाका झाला तो धमाका सगळ्यांनाच आश्चर्यात टाकणारा आहे, एक मुंबईकरांना सुखद धक्का देणार आहे। राज ठाकरे यांचं भाषण नेहमीप्रमाणे जोरदार झालं यात शंकाच नाही, कारण राज ठाकरेंच्याकडे विचार आहेत, विजन आहे, भाषा आहे, कर्तृत्व आणि कृती या दोन्हीमध्ये थोडंसं वीक आहेत ते, पण भाषा उत्तम आहे, मुद्दे उत्तम असतात आणि त्यावर ते बोलतात। त्यामुळे अफाट गर्दी होते, अफाट गर्दी राज ठाकरेंच्या सभांना, म्हणजे जे कुठल्याही सभांना होत नाही अशी सगळी गर्दी राज ठाकरेंच्या सभांना होते। मी तर म्हणतो राज ठाकरेंना झालेल्या सभांची गर्दी मतामध्ये परावर्तित झाली तर दुसऱ्या कोण्या पक्षाची सत्ता येणार नाही, पण ते होत नाही हा प्रॉब्लेम आहे। जाऊ दे, त्या विषयावर आपण खूप बोललो, या मुद्द्यावर बोलूया। राज ठाकरे यांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि लावरे तो व्हिडिओवाली कन्सेप्ट इथेही कायम ठेवली आणि एक व्हिडिओ सगळ्या लोकांच्या समोर दाखवून दिला। माहीमला, म्हणून याला मी माहीमचा हलवा असं नाव दिलं। आता काय हलवा? उद्धव ठाकरे गाजर हलवा म्हणाले होते, मी माहीमचा हलवा म्हणतोय। म्हणजे एक एक ठाकरे गाजर हलवा म्हणतात, एक माहीमचा हलवा म्हणतात, पण हा हलवा जरा वेगळा आहे। म्हणजे उद्धव ठाकरे आपल्या अर्थसंकल्पावरच्या प्रतिक्रियेत हा गाजर हलवा आहे म्हणाले होते आणि इथे मात्र हा माहीमचा हलवाच, जो काही हलवा बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे ना, त्याला उघड केलेली आहे। हा माहीमचा हलवा इतका जबरदस्त होता की त्यांनी फटाक्यांची माळ नाही वाजली, आता बॉम्ब वाजणार आहे। माहीममध्ये एक मगदूम बाबाचा दर्गा आयडेंटिफाय झाला म्हणतोय मी, कदाचित त्याला आपल्याकडे स्वयंभू कसं असतं तसं हे जलंभू झालं, म्हणजे पाण्यातून वर आला, अचानकच पाण्यातून वर आला आणि इथे सांगितलं की मगदूम बाबाचा हा दर्गा आहे। मला कधी कधी आश्चर्य वाटतं, जाता येता असे अचानक उपटणारे दर्गे, अचानक उगवणारे दर्गे येतात तरी कुठून आणि उभे तरी कसे राहतात? म्हणजे रस्त्यावर जाताना कळतं की आपल्या डाव्या उजव्या बाजूला काहीच नाही आहे आणि एका दिवशी अचानक तिथं काहीतरी तडगं उभा केलं जातं आणि त्याच्या भोवती बांधकामाला सुरुवात होते, महिनाभरात बांधकाम तयार होतं, त्याच्या पुढे मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात। असाच भर समुद्रात ओहोटी झाल्यावरती एक मगदूम बाबाचा दर्गा उभा राहत होता। म्हणजे 2 वर्षापूर्वी जिथे एक वीट देखील नव्हती तिथे चौथऱ्यासह दर्ग्याचं बांधकाम चालू झालं आणि नव हजी अली बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली। राज ठाकरेंनी आपल्या पाडव्याच्या सभेत हाच व्हिडिओ दाखवला आणि हा काढला नाही तर नेहमीसारखं मनसे खळखट्याक करेल असा इशारा देखील देऊन टाकला। मला वाटतं राज ठाकरेंनी दाखवलेला तो व्हिडिओ पूर्ण जशास तसा आपण एकदा बघितला पाहिजे, बघून घ्या।
हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता लक्षात येऊ लागतं की कसं उभं राहतं, म्हणजे आधी पाणी अथांग सागर, मग त्या पाण्यात हळूच दिसणारे दोन झेंडे, मग तिथे तयार केले गेलेले भराव टाकून केली गेलेली जागा, मग तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला रस्ता, हे सगळं जेव्हा आपण बघत जातो ना तेव्हा वाटतं की खरंच हे कसं उभं राहतं. आणि दर्गे उभे राहत असताना मुंबईची मनपा पोलीस याकडं लक्षच कसं देत नसतील. हे उभं राहत गेलं आणि पुढे मोठं काहीतरी होतं. पण ज्या क्षणी राज्य सरकारच्या हे लक्षात आलं त्या क्षणी पोलिसांची टीम गेली, पाणी केली आणि आता माहीमचा हलवा खाऊन फसत. त्यामुळं आता या प्रकरणामध्ये एवढ्याच एका प्रकरणात गप्प बसून जमणार नाही आहे. राज ठाकरेंनी एक फटाका लावलाय, त्याचा बॉम्ब सरकारने केलाय. आता माझं मत असं आहे की ही बॉम्बची मालिकाच काढणं आवश्यक आहे. नुसत्या एका मखदूम बाबाच्या दर्ग्यावरून काम भागणार नाही आहे, आता याची मालिकाच काढणं आवश्यक आहे. आठवत असेल आत्ता सरकारमध्ये मंत्री असलेले मंगलप्रभात लोढा यांनी उद्धव ठाकरेंचं सरकार असताना एक भाषण विधिमंडळात केलं होतं, स्मरणात नसेल तर सांगतो, मालवणी बाबतचं भाषण केलं होतं, मालवणी बाबतचं. आणि या मालवणीच्या भाषणात मालवणी या भागातून हिंदू विस्थापित होऊ लागला आहे आणि तिथे एक अशी वस्ती उभी राहू लागली आहे जी अन्य धर्मीयांना, म्हणजे हिंदू शीख ख्रिश्चन यांना तिथून बाहेर काढते आहे. एका छोट्याशा 1 किलोमीटरच्या गल्लीमध्ये अनेक मशिदी उभे राहते आहेत, तिथे मदरसे चालता आहेत, बाकीच्या शाळा तिथे चालत नाहीत. अत्यंत धोकादायक स्थिती आहे, तिथून हिंदूंना हाकाललं जातं हे वास्तव चित्र सभागृहात मंगलप्रभात लोढानी मांडलं होतं. ऐकायचं असेल तर ते ऐका. खेडानगर करके वहां एक वसाहत है, 5 साल पहले वहां पर 108 परिवार रहते थे, आज भी 108 परिवार रहते हैं. खाली फर्क इतना पड़ा है कि पहले 108 परिवार हिंदू थे, अब उसमें 60 परिवार हिंदू बचे, 101 परिवार को वहां से छोड़ के जाना पड़ा. क्यों छोड़ के जाना पड़ा? उनकी ओपन स्पेस के ऊपर वहां पर जबरदस्ती इलीगल तरीके से एक मस्जिद बनाई गई और मस्जिद के अंदर दिन रात वहां पर आवाज की जाती है. और जो शिकायत करने को जाता है, माननीय अध्यक्ष महोदय, एक आप इतनी सब कमेटियां बनाते हैं ना, पेड़ लगाने पे कमेटी भी बनाते हैं, हर चीज पे आप कमेटी बनाते हैं, तो एक एक आप आमदारों की कमेटी इस बात के लिए भी बनाई है कि मालवणी पुलिस स्टेशन में कितनी कंप्लेंट जमा है और कौन सी कंप्लेंट के ऊपर अभी तक कार्रवाई हुई है. माननीय अध्यक्ष महोदय, छेड़ा नगर को हिंदू विहीन कर दिया गया. माननीय अध्यक्ष महोदय, इसके आगे बाजू के अंदर एक गली के अंदर दलित परिवार रहते थे, 58 दलित परिवार एक चाल में रहते थे. अब वहां पर क्या हुआ माननीय अध्यक्ष महोदय? वहां पर 58 दलित परिवार के अंदर केवल 6 दलित परिवार बचे हैं. 52 दलित परिवारों को निकल दिया गया, 6 क्यों बचे हैं? उनके अंदर हिम्मत है, वो कह रहे हैं मर जाएंगे पर यहां से जाएंगे नहीं. और उनके साथ माननीय अध्यक्ष महोदय क्या किया जाता है, वो बाथरूम वहां पर कॉमन बाथरूम में, यदि कोई वहां पर लेडीज बाथरूम के समय, यदि नमाज के समय बाथरूम के अंदर हो तो बाहर से लॉक कर दिया जाता है कि हमारे नमाज में डिस्टर्ब नहीं हो, तुम बाहर नहीं आ सकते. माननीय अध्यक्ष महोदय, ये सारी बातें मैं नहीं कह रहा हूं, ये माली उन्नयन पुलिस स्टेशन के रेकॉर्ड के अंदर है. ऐकलत? आता जसा मखदूम बाबाच्या दर्ग्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, तसा मालवणी बाबत देखील निर्णय घेणार आहात का? माहीमचा हलवा आणि मालवणीचाही तिथला हलवा काढून टाकावा अशी साधी सरळ अपेक्षा आहे. ही अपेक्षा राज्य सरकार बॉम्बची माळ लावून पूर्ण करेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकतच नाही. धन्यवाद.